नमस्कार मित्रांनो, मी सांगली आगारातून महेश शेळके बोलतोय. आता आपण दुखवट्याच्या जो आपण दुखवटास हे करतोय त्या दुखवट्याच्या ठिकाणीच मी आहे. मला महाराष्ट्रभरातून आता थोड्या वेळापूर्वी बरेच वेळा फोन आले की टी व्ही 9 ला एक बातमी येते की 3000 कर्मचारी आपण हजर झाले आणि एसटी सांगलीची चालू झाली. तर ती बातमी चुकीची आहे असं मी नाही म्हणणार, पण थोडंसं त्यांनी काय केलं तर सांगताना अर्ध सत्य सांगितलं आहे. कारण पूर्ण सांगली विभागात प्रशासकीय अधिकारी, यांत्रिक कर्मचारी, चालक, वाहक सगळे मिळून अंदाजे 7.5 ते 7 हजार कर्मचारी आहेत. त्यातले 3000 कर्मचारी सांगली विभागात कामावर हजर आहेत. कारण परवा जो अल्टिमेटम दिला त्या दिवशीची आकडेवारी अशी होती, 823 निलंबितपैकी फक्त 29 हजर झाले आणि 2000 गैरहजारापैकी फक्त 14 जण अल्टिमेटमला हे देऊन विभागामध्ये सांगतो आहे. सांगली आगाराची घटना नव्हे, अफवांना कुठल्याही बळी पडू नका. आत्ता मी इथं आहे, दुखवट्याच्या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माझ्या बांधवांना मी सांगतो जे हे आकडेवारी आहे जे पहिल्यापासून कामावर आहेत, मग त्यात रिटायरमेंटला आलेले असतील किंवा नवीन चालकवाहक भरतीचे जे आहेत डिकमसीचे ते असतील आणि ठराविक लोक काही संघटनेची एवढेच कामावर आहेत, ते पहिल्यापासूनच कामावर आहेत. सांगली विभागात फक्त 20% वाहतूक पहिल्यापासून सुरू आहे, त्याचा आपल्यावर काही फरक पडलेला नाही. आणि आत्ता जो 3000 आकडा काढत आहेत हा अत्यंत चुकीचा आहे. कुठल्याही अफवेला बळी पडू नका. आपला दुखवटा हा असाच चालू राहणार आहे. जय हिंद.